कर्वे तालुक्यातील नंदवाळी इथं भारत राखीव बटालियनच्या मैदानावर गोलरिंगण सोहळा करण्यास पोलिसांनी विरोध दर्शवला. यावेळी ग्रामस्थांनी शासनाच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन पुकारलं. दरम्यान ग्रामस्थांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्यानं एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. पोलिसांचे सुरक्षा कडे तोडून ग्रामस्थांनी आरक्षित मैदानावर जाऊन पालखी सोहळा पार पाडला. नंदवाळ तालुका करवीर इथले विठ्ठल मंदिरात आठवडाभर हरिनाम सप्ताह सुरू आहे. गावातील भारत राखीव बटालियनच्या आरक्षित मैदानावर रिंगण सोहळा आणि दिंडीचं आयोजन केलं होतं. या सोहळ्यास प्रशासनानं विरोध दर्शवला. त्यासाठी गेले 3 दिवस जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, बटालियनचे अधिकारी यांच्याशी ग्रामस्थांशी चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र त्याच जागेत हा सोहळा करणार ग्रामस्थ ठाम होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनातही केला होता. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सोमवारी सकाळी गावातच उभं रिंगण आणि दिंडी हा धार्मिक सोहळा झाला. आरक्षित मैदानावर सोहळा करण्यास विरोध करणाऱ्या शासनाचा माजी आमदार चंद्रदीप नरके, करवीर पंचायत समिती माजी सभापती राजू सुर्यवंशी, सरपंच अस्मिता कांबळे, यात्रा समिती अध्यक्ष ज्योतिराम पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील आणि ग्रामस्थांनी निषेध नोंदवत मैदानाशेजारी ठिय्या आंदोलन पुकारलं. आरक्षित मैदानावर जाण्यासाठी विरोध केल्यानं ग्रामस्थांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्यानं गोंधळ उडाला. अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे जमाव पांगला. तरीही ग्रामस्थांनी पोलिसांचे सुरक्षा कडे तोडून आरक्षित मैदानावर जाऊन पालखी सोहळा पार पाडला. मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे.